नमस्कार मित्रांनो, साक्षी कोचिंग या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून माझे इतर विषयांचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील. चला तर पाहूया प्रथम पाठ, आद्यकृषक पृथुवैण्य भाषाभ्यास. प्रश्न पहिला, पूर्णवाक्येन उत्तरं लिखत. अ, चारणः किमर्थम् उत्सुकः? चारणः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकः. आ, भ्रमणसमये पृथुराजेन किं दृष्टम्? भ्रमणसमये पृथुराजेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्तश्च, तः प्रजाः पशुजुवन्ति, निकृष्टान्नं खादन्ति. ई, वसुंधरायाः उदरे किं वर्धते? धनधान्यादी सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. ई, स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः का प्रकटिता अभवत्? स्त्रीरूपं धृत्वा पृथुनृपस्य पुरतः भूमिः प्रकटिता अभवत्. उ, पृथुवैण्यः कृषिकार्यार्थं जलस्य व्यवस्थापनं कथम् अकरोत्? पृथुवैण्यः कृषिकार्यार्थं वृष्टिजलसञ्चयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूयात, माध्यम भाषया उत्तरत. अ, भूमाता पृथुवैण्यं किम् उपादिशत्? म्हणजे भूमातेने पृथुवैण्यास कोणता उपदेश केला? अशा प्रश्नांचे उत्तर हे नवीन अभ्यासक्रमानुसार दोन पॅरेग्राफमध्ये लिहिणे अपेक्षित आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाठाविषयी थोडक्यात माहिती असेल आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये या प्रश्नाचं नेमकं उत्तर असेल. तर चला बघूयात या प्रश्नाचे उत्तर. आद्यकृषक पृथुवैण्य ही ऋग्वेदातील कथा आहे. वेनराजाचा मुलगा वैण्य हाच पृथुवैण्य या नावाने ओळखला जातो. तो प्रजाहितदक्ष म्हणून स्मरणात राहतो. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा हा राजा पृथुवैण्य आहे. भारत देशात पृथुवैण्यानेच शेती कामास सुरुवात केली. तोच कृषी विद्येचा जनक मानला जातो, म्हणूनच तो आद्यकृषक होय. प्रस्तुत पाठात भूमीने मातेचे रूप धारण करून म्हणाली, हे श्रेष्ठ राजा, तुझे वडील वेन राजा वाईट राज्य करते व राजधर्माचे पालन करत नव्हते. तेव्हा मी चोर लुटारूच्या भीतीने धन धान्य फुले फळे माझ्या उदरातच ठेवली. तू तर प्रजाहित दक्ष राजा आहेस, तू जर प्रयत्नपूर्वक शेती करशील तर मी प्रसन्न होईन. म्हणून धनुष्य सोड, कुदळ नांगर फावडे खुरपे हाती घेऊन लोकांबरोबर शेती कर, हा उपदेश भूमातेने पृथुवैण्यास केला. त्यानंतर बघूयात, आ, धरित्र्यः उपदेशं मनसि निधाय पृथुवैण्यः किं किं अकरोत्. म्हणजे भूमातेचा उपदेश मनात ठेवून पृथुवैण्याने कोणकोणते कार्य केले. आद्यकृषक पृथुवैण्य ही ऋग्वेदातील कथा आहे. वेनराजाचा मुलगा वैण्य हाच पृथुवैण्य या नावाने ओळखला जातो. तो प्रजाहितदक्ष कल्याणकारी तसेच जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारा राजा आहे. भारत देशात पृथुवैण्यानेच शेती करण्यास सुरुवात केली. तोच कृषी विद्येचा जनक मानला जातो, म्हणूनच तो आद्यकृषक होय. भूमातेचा उपदेश मनात ठेवून पृथुवैण्य राजाने पुढील कृती केल्या. पावसाच्या पाण्याची साठवण करून जल व्यवस्थापन केले. जमीन अधिक सुपीक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या शेतात लोकांनी पिके धान्य पेरली. त्याने अनेक झाडापासून निरनिराळ्या झाडांचे संकलन व निवड कष्टपूर्ण केली. नंतर बियावर प्रक्रिया करून पेरणी केली. पावसानंतर बीजापासून अंकुर निघाले. धान्य मिळाल्यामुळे सर्व प्रजा सुखी झाली. जनतेसाठी ज्या सुविधा उपलब्ध करता येतील त्या उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे पृथुवैण्य हा राजा कर्तव्यदक्ष होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूयात, जालरेखा चित्रम पुरयत. अ, कृषी साधनानी लवित्राणी खणित्राणी हलाहा कुद्दालकानी. आ, पृथुराजस्य प्रजाः कृषाः
अशक्ताः पशुव जीवन्ति निकृष्टानं खादन्ति। ई भूम्या उदरे निहितानि धनानि फलानि पुष्पानि धान्यानि। पृथुवैन्यः बीजानां संकलनं चयनं संस्करणं वपनं अकरोत्। आनंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5 प्रश्न निर्माणं कुरुत। अ प्रयाग क्षेत्रे पृथुराजस्य राजधानी आसीत्। कुत्र पृथुराजस्य राजधानी आसीत्। आ प्रजाः पशुवत् जीवन्ति प्रजाः कीदृशं जीवन्ति। त्यानंतर ई धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वसुंधरायाः उदर एव वर्तते। उत्तर धनधान्यादि सर्वं वस्तुजातं कस्य उदर एव वर्तते। ई पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अंकुरः उद्भूता। उत्तर पर्जन्यानन्तरं केभ्यः अंकुरः उद्भूता। त्यानंतर बघूयात 6 प्रश्न सूचनानुसारं कृती कुरुत। अ पृथुवैन्यस्य निस्पृतां ज्ञात्वा स्तुतिगायकाः प्रसन्ना अभवन् पूर्वकालवाचक त्वान्त अव्ययं निष्कासयत्। उत्तर पृथुवैन्यस्य निस्पृतां अजानन् स्तुतिगायकः प्रसन्नः अभवन् च। आ त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि त्वं स्थाने भवान् योजयत्। उत्तर भवान् प्रयत्नेन कृषिकार्यं करोति। त्यानंतर बघूयात ई त्वं धनुः त्यज त्वं स्थाने भवान् योजयत्। भवान् धनुः त्यजति। त्यानंतर बघूयात ई भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यं अकरोत्। भूमातुः स्थाने भूमिः शब्दस्य योग्यं रूपं लिखत। यामध्ये आपण भूम्याः किंवा भूमिः या दोन्हीपैकी एक रूप लिहू शकतो। त्यामुळे भूम्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः कृषिकार्यं अकरोत्। उ प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु लकारं लिखत लोट लकार। उ अहं प्रसन्ना भविष्यामि लुट स्थाने लिंग प्रयोगं कुरुत अहं प्रसन्ना भवेयम्। ए भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत् पूर्वकालवाचक त्वान्त अव्ययं निष्कासयत्। भूमिः स्त्रीरूपं अधारत तस्य पुरतः प्रकटिता अभवत् च। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूयात मेलनं कुरुत विशेषणं विशेष्यं कृशः प्रजाः उर्वरा भूमिः आनंदिताः प्रजाजनाः दुःशासकः वेनः प्रजाहितदक्षः पृथुः। त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 8 समानार्थक शब्दं लिखत। प्रश्न क्रमांक 1 वृक्षः तरुः पादपः। प्रश्न क्रमांक 2 भूमिः वसुंधराः। प्रश्न क्रमांक 3 राजा राट धनुः चापः पटः नदी सरितः। त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 9 विरुद्धार्थक शब्दं लिखत। स्तुतिः निंदाः सद्गुणाः अवगुणाः प्रसन्नाः अप्रसन्नाः अशक्ताः सशक्ताः पुरतः पृष्ठतः कृशः सबलः। त्यानंतर बघूयात 10 प्रश्न कः कं वदति। त्यामधला अ तिष्ठन्तु चारणाः पृथुवैन्यः चारणाम् अवदत्। आ तत्प्राप्तुं यतस्व पुरोहितः पृथुवैन्यम् अवदत्। त्यानंतर ई तव पिता दुःशासकः भूमिः पृथुवैन्यम् अवदत्। ई अतः धनुः त्यज भूमिः पृथुवैन्यम् अवदत्। त्यानंतर बघूयात 11 प्रश्न संधिविग्रहं कुरुत। अ उदर एव उदरे अधिक एव पशुव जीवन्ति पशुवत् अधिक जीवन्ति अशक्ताश्च अशक्ताः अधिक च पुरोहितो वदत पुरोहित अधिक अवदत। त्यानंतर बघूयात 12 प्रश्न
अमरकोशात शब्दं प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत। अ भूमिः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटिता। अवनिः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटिता। आ भूपालः पृथुवैन्यः नामधरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट। राटः पृथुवैन्यः नामधरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट। अशा प्रकारे हा भाषाभ्यास संपलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।